नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आपल्या पितरांची शांती पितृपक्षात कशी करावी। आपण आपल्या पितरांच्या शांतीसाठी हातात काळे तीळ घेऊन तर्पण करतो, यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजन्माच्या व या जन्माच्या पितृदोषातून मुक्ती मिळते। सर्वात आधी पाहूयात पितृदोष म्हणजे काय। जर अचानकपणे आपल्या कुटुंबातील भाऊबंधांमधील किंवा मामांच्या घरी कोणाचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्याचा पितृदोष उत्पन्न होतो। आज आपण हाच पितृदोष नष्ट करण्यासाठी एक खूप साधा सोपा विधी व उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळेल। 17 सप्टेंबर पर्यंत श्राद्ध पक्ष चालणार आहे। जे श्रद्धा भावनेने केले जाते ते श्राद्ध, विश्वास व आस्था असल्याशिवाय काहीही होत नाही। श्रद्धा भावनेने कशा प्रकारे तर्पण करावे, त्याचा विधी काय हे जाणून घेणे खूपच आवश्यक आहे। बहुतेक व्यक्ती हातात काळे तीळ घेतात आणि पाणी सोडतात, त्यांना वाटते आपण आपल्या पितृदोषातून मुक्त झालो, परंतु तसे होत नाही। कोणतेही पूजन किंवा कार्य करताना विधीपूर्वक व व्यवस्थितपणे केले गेले तरच त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते, नाहीतर ती पूजा म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी होऊन जाते। करायचे म्हणून करायचे याला काहीही अर्थ नाही। त्यासाठी सर्वात आधी हातात दर्वाची काडी घ्यावी। आता तर्पण करताना सर्वात आधी देव तर्पण करावे, त्यासाठी पूर्वेकडे तोंड करून बसावे व हातात तांदूळ घेऊन पाणी सोडावे। हे झाले देवतर्पण। दुसरे असते ऋषी तर्पण। ऋषी मुनींना सप्तर्षींना तर्पण दिले जाते, त्यासाठी आपल्याला हातात काळे तीळ व जव घ्यायचे आहेत आणि उत्तरेकडे तोंड करून बसावे व पाणी सोडावे। हे झाले ऋषी तर्पण। त्यानंतर केले जाते पितृतर्पण। त्यासाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावे व त्यासाठी काळे तीळ हातात घ्यावी व तर्पण करावे। अशा प्रकारे 3 तर्पण असतात। पहिले असते देवतर्पण, दुसरे ऋषी तर्पण व तिसरे म्हणजे पितृतर्पण। देवतर्पण पूर्वेकडे मुख करून, ऋषी तर्पण उत्तरेकडे मुख करून, तर पितृतर्पण दक्षिणेकडे मुख करून करावे। आणि पितरांसाठी तर्पण करताना आपण ज्यांच्यासाठी तर्पण करीत आहोत त्यांचे नाव घेऊन, आपले पितृ जर स्त्री असेल तर तस्यै स्वाहा असा मंत्र म्हणावा, आणि जर पितृ पुरुष असतील तर तस्मै स्वाहा अशा शब्दांचा उच्चार करावा। स्त्रियांसाठी तस्यै स्वाहा आणि पुरुषांसाठी तस्मै स्वाहा असा उच्चार करून अशा प्रकारे जर आपण आपल्या पितरांसाठी तर्पण विधी केला तर आपल्याला नक्कीच आपल्या पितृदोषातून मुक्ती मिळेल। फक्त त्या श्रद्धाभाव हवा। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।